नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्पॉटलाईट फेब्रुवारी आणि जानेवारी हा दोन महिन्यांचा जो अंक आहे त्यासंबंधीचं रिव्हिजन आपण करतोय आणि हा त्याचा पाचवा भाग आहे तिच्यामध्ये आपण व्यक्ती त्याच्यानंतर क्रीडा त्याच्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान अशा महत्त्वाच्या घटकांबद्दल जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे तो सायमल्टेनियसली फॉलो वर करा आणि त्याच्याबरोबरच फेसबुकवर एक ओपन प्लॅटफॉर्म आपण सर्वांसाठी एक ग्रुप बनवलेला आहे त्याचंही नाव डॉक्टर सुशील स्पॉटलाईट आहे तोही तुम्ही फॉलो करा तुमचेही इनपुट्स तुम्ही देऊ शकता किंवा पब्लिकली तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर तेही तिथं टाकू शकता सो so, सगळ्यात पहिली व्यक्ती आपल्यासाठी विद्या बाळ खूप महत्त्वाची व्यक्ती आहे वयवर्ष त्र्याऐंशी यांचं निधन झालं आणि स्त्री पुरुष समानतेसाठी स्त्रीवादाची एक वेगळी संकल्पना मांडणारी ही व्यक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एकोणासशे चौसष्ट त्रे ते त्रेसष्ट मासिकाच्या सहाय्य संपादक होत्या त्या त्र्याऐंशी ते शहाऐंशी स्त्रीमासिकाच्या मुख्य संपादक होत्या खूप फेमस असणारं ऑगस्ट एकोण एकोणासशे एकोणपन्नासपासून खूप फेमस असणाऱ्या मिळून साऱ्या धनी हे मासिकसुद्धा त्यांनी सुरू केलं होतं आणि हे खूपच फेमस आहे एकंदर स्त्रीवाद आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये नारी समता मंचाची त्यांनी स्थापना केली होती ग्रोईंग टुगेदर ग्रामीण महिलांमध्ये आत्मभान जागृत करणारा प्रकल्प याच्या त्या प्रकल्प प्रमुख होत्या बोलते व्हा हे महिलांना व्यक्त होण्याचं व्यासपीठ त्यांनी सुरू केलं होतं पुरुष संवाद केंद्र दोन हजार आठमध्ये बोलते व्हाला पॅरल त्यांनी पुरुषांसाठी सुरू केलं होतं तर त्यांनी सुरू केलेल्या संस्था तुमच्यासमोर आहेत नारी समता मंच मिळून साऱ्याजणी अक्षर स्पर्श ग्रंथालय सात सात विवाह अभ्यास मंडळ पुरुष उवाच अध्या अभ्यासवर्ग ओके हे अभ्यास वर्ग आहे त्यानंतर पुरुष संवाद केंद्र आणि त्यांचे जे साहित्य प्रकाशित झालं आहे कादंबऱ्या त्यांच्या तेजस्विनी जीवन हे असं आहे रात्र अर्ध्या चंचाची त्याच्यानंतर वाळ वाळवंटातील वाट अनुवाद कादंबरी त्याच्यानंतर कमलाकी हे डॉक्टर कमलाबाई देशपांडे यांचं चरित्र आहे डॉक्टर कमलाबाई देशपांडे पण खूप महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व होतं तर यांच्यानंतर दुसरं जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत आपल्यासाठी ते म्हणजे राजा मयेकर यांना लोकनाट्याचा राजा म्हणून ओळखलं जायचं यांचंही निधन झालेलं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची जी व्यक्ती आहे ती म्हणजे आर के पचोरी वयवर्ष एकोणऐंशी तर हे टेरीचे माजी प्रमुख होते द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट दोन हजार पंधरापर्यंत त्याचं संचालकपद पण त्यांच्याकडे होतं पण त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर त्यांना ते पद सोडावं लागलं होतं त्याच्यानंतर इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज आय पी सी सी त्याचे पण दोन हजार दोन ते दोन हजार पंधरा ते अध्यक्ष होते त्याच्यानंतर कृष्णा बोस सुभाषचंद्र बोस यांच्या पुतणे जे आहेत शिशिर कुमार बोस यांच्याशी यांचा विवाह झाला होता आणि कृष्णा बोस यांची जी पुस्तकं आहे त्यावर प्रश्न येऊ शकतो बघा तर नेताजी बायोग्राफी फॉर यंग एक नंबर भारी अन अॅन आउटसायडर इन पॉलिटिक्स ओके त्याच्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस अध्यासनाच्या त्या प्रमुख पण आहेत ते पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर ही एक महत्त्वाची व्यक्ती बघा लॅरी टेस्लर वयवर्ष चौऱ्याहत्तर निधन झालं कट कॉपी पेस्ट आपण मोबाईलमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी हे करत असतो तर अख्खं व्हॉट्सअप विश्वविद्यालयाच्यावर चालू आहे तर ते कट कॉपी पेस्ट शोधणारी व्यक्ती म्हणजे लॅरी टेस्लर आहे तर ते लक्षात ठेवा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढची व्यक्ती जी आहे आपल्यासाठी ती, ती बॉस्केटबॉलपटू आहे कोए ब्रायंट क्रोए ब्रायन्टचा अपघाती हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे तेरा वर्षीय मुलगी त्याची जियानासह जवळपास नऊ लोक मृत्यूमुखी पडले तिच्यात कोए ब्रँड पण होता आणि तो खूप एक फेमस बास्केटबॉलपटू आहे तर ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर लेफ्टनंट जनरल पी एन हून यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मेघदूत मोहीम जी सियाचीन संबंधीची आहे तर तिच्यामध्ये मोहिमेचं नेतृत्व केलं होतं नाईन्टीन एटी फोरमध्ये तुम्ही जर एकंदर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण करंटमध्ये हे संरक्षणाशी रिलेटेड जे काही व्यक्ती आहेत ते बरेच चर्चेमध्ये आहेत ह ना आणि त्यांचं एक बुक आहे द अनटोल्ड ट्रूथ तर हे लक्षात ठेवा लेफ्टनंट जनरल पी एन हून यांचं अनटोल्ड ट्रूथ नावाचं एक बुक आहे तर तेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर अकबर पदमसी आता हे अकबर पदमसी जे आहेत हे प्रख्यात चित्रकार होते आणि एकंदरच भारतीय चित्रकलेच्या बाबतीत स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्यांचं जे काही योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आहे ललात ललित कला अकादमीचा कलारत्न पुरस्कार त्यांना दोन हजार चारचा मध्य प्रदेशचा कालिदास सन्मान आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा इदू शरीफ यांचं पण निधन झालेलं आहे ढाडी संगीत परंपरेचे ते पाईक होते पंजाबमधला हा एक फोक आर्टचा प्रकार आहे संगीत प्रकार ढाडी ओके तर शूरवीरांची जी गाणी असतात शूरवीरांची गाणी गाणारे जे असतात त्यांना ढाड म्हटलं जातं आणि जे गातात त्यांना धाडी म्हटलं जातं तर ते ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर सारंगीचा वापर हिच्यामध्ये केला जातो दोन हजार सहाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार पण यांना मिळालेला आहे तर एवढं लक्षात ठेवा ढाडी हे पंजाबमधलं एक लोकसंगीत आहे त्याच्यानंतर प्राध्यापक सुरजित हंस तर हे शेक्सपियरच्या जवळपास सर्व नाट्यकृतींना पंजाबीत एक हाती भाषांतर यांनी केलेलं आहे आणि जालियनवाला बाग एक राष्ट्रीय प्रतिकाचा उदय पंजाब साहित्यातून पंजाबच्या साहित्याचे दर्शन वगैरे ही पुस्तकं यांची आहेत त्याच्यानंतर डॉक्टर एम के भान जे आहेत डॉक्टर महाराज किशन भान तर अतिसारावरच्या रोटोव्हॅक ही जी निर्मिती करण्यात आली होती व्हॅक्सिनची लसची तर ती यांनी केली होती तर हे एक महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर अतिसाराने भारताचं जर तुम्ही बघितलं एकंदर आकडेवारी तर भारतात जवळपास अठ्ठ्याहत्तर हजार बालकं जी आहेत ती अतिसाराने दरवर्षी मृत्युमुखी पडतात आणि जगात जवळपास पाच लाख त्याच्यानंतर अरुण सावंत जे आहेत यांना सह्याद्रीची घोरपड म्हटलं जातं गिर्यारोहक हो आहेत ते तर अरविंद सावंत हे एक महत्त्वाचं आहे आणि ॲक्च्युली त्यांचं जे काही हे झालेलं आहे मृत्यू तो रॅपलिंग करताना झाला आणि महाराष्ट्रातल्या म्हणजे कोकणकडा जो आहे तिथं दरीत कोसळून रॅपलिंग करतानाच त्यांचा मृत्यू झाला होता तर महाराष्ट्रातल्या अनेक गिर्यारोहकांचं हो एक आशास्थान असेल किंवा मग मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं बापू नाडकर्णी म्हणजेच रमेशचंद्र उर्फ बापू हे माझी अष्टपैलू क्रिकेटपटू होते डावखुरी फलंदाजी आणि डावखुरी फिरकी गोलंदाजी ते करायचे आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये इंग्लंडविरुद्ध सलग एकवीस षटक निर्धाव टाकण्याची विक्रमी कामगिरी त्यांच्या नावावर आहे जो ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा एक दिवस सामना चालू होता एकोणीस जानेवारी दोन हजार वीसला तर भारतीय क्रिकेटपटूंनी त्याच्या स्प्र स्मृतिप्रित्यर्थ दंडाला काळ्या फिती लावल्या होत्या होस्नी मुबारक यांचं पण निधन झालेलं आहे इजिप्तचे माजी अध्यक्ष होते तीस वर्षे त्यांनी सत्ता गाजवली होती आणि त्यांना एकंदरच फराह हो असं म्हटलं जायचं फरोह हो म्हणजे काय तर प्राचीन इजिप्तच्या राज्यकर्त्यांसाठी वापरलं जाणारं हे संबोधन आहे तर ते लक्षात ठेवा फरोह हो। त्याच्यानंतर तुषार कांजीलाल ही एक व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे कारण सुंदरबनचं जे काही हे आहे म्हणजे एकंदरच बायोडायव्हर्सिटी आणि त्याचं संवर्धन त्याच्यासाठी एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून ते लढत आहेत पश्चिम बंगाल सुंदरबनमध्ये टॉगर सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट या संस्थेमधून त्यांनी सुंदरबनमधल्या म्हणजे बरोबर वीस लाख लोकांचं जीवन पण सुसहाय्य केलं होय तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर यांचं एक बुक आहे हू किल्ड सुंदरबन्स तर हे खूप महत्त्वाचं एक बुक आहे एकोणासशे शहाण्णवमध्ये पद्मश्री त्यांना दोन हजार अठरामध्ये जमनालाल बजाज पुरस्कार आहेत तर ते त्यांचं पण निधन झालेलं आहे आणि नियुक्तीमधल्या व्यक्ती ज्या आहेत महत्त्वाच्या तर अजित पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती झालेली आहे तर ते एक महत्त्वाचं आहे ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे अर्थमंत्री झालेले आहेत तर इन्फोसिसचे सहसंस्थापक जे आहेत नारायण मूर्ती त्यांचे जावई आहेत ऋषी सुनक तर ते आता अर्थमंत्री झालेले आहेत आणि तुम्ही जर एकंदरच बघितलं तर एक वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय लोक जे आहेत राजकारणात स्थिर सावर झालेले आहेत चांगले त्यांची काही उदाहरणं तुम्हाला देता आली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या अरविंद सावंत राज्य संसदीय समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत हे राज्य संसदीय समन्वय समिती काय असते की राज्यातल्या विविध प्रस्तावना प्रस्तावांना केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करायचा अरविंद सावंत यांनी केंद्रातला राजीनामा दिला होता बघा मंत्रिपदाचा ज्यावेळेस महाराष्ट्रातलं सरकार स्थापन झालं त्यावेळेस जावेद अश्रफ फ्रान्समधील राजदूतपदी आहेत ते विठ्ठल तिळवी तर हे खगोलशास्त्रज्ञ आहे भारताचे आणि ई जी एस सेवन्टी सेवन हा दीर्घिका समूह हो शोधण्यात दोन हजार तेरापासून नासाच्या चमूसोबत त्यांचा सहभाग होता ई जी एस सेवन्टी सेवन तेरा प्रकाश वर्ष ही दूर आहे आणि विश्वाची बाल्यावस्था अभ्यासण्यासाठी या दीर्घिका समूहाचा शोध घेण्यात आलेला आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे तो एस सेवन्टी सेवन विथल टर्वी हे एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन काने तनका जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती आहे एकशे सतरावा वाढदिवस त्यांनी स्वतःचा सा, साजरा केला जपानमधल्या म्हणजे एकोणीसशे तीनमध्ये जपानमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा विवाह हे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झाला होता तर एकंदरच जापानमधल्या वृद्धांची संख्या पण झपाट्याने वाढते आणि तिच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा ती व्यक्ती आणि जापान कुणाल जाधव हो। तर कुणाल जाधव हो जे आहेत तर आगीची पर्वा न हो करता तिरंगा सुखरूप खाली आणला होता जीएसटी भावनाला जी मुंबईत आग लागली होती त्या सगळ्या याच्यामध्ये तर पेटत्या इमारतीमध्ये नऊ मजले धावून तिरंगा सुखरूप खाली आणणारे कुणाल जाधव हे हो। एक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर वॉक इन फिनिक्स हा ब्याण्णव्या ऑस्कर सोहळ्यात जोकर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो मिळालेला आहे त्यांना त्यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वांना प्रायव्हेट जेट वापरायचे बंद कराना अशी एक हे दिली होती म्हणजे सर्वांना संदेशच दिलेला आहे की एकंदरच जे जे पुरस्कार सोहळ्या असतात त्याचा प्लॅटफॉर्म ही व्यक्ती पर्यावरणावर भाष्य करण्यासाठी वापरते आणि ब्याण्णव्या ऑस्कर सोहळ्यात सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की निसर्गाच्या साधनांची अमर्याद लूट थांबवा बॅटमिंटनपटू सायना नेहवाल हिने भाषामध्ये प्रवेश केलेला आहे याच्यानंतर पुढच्या ज्या न्यूज आहेत आपल्या त्या विज्ञान तंत्रज्ञानासंबंधीच्या आहेत पाचवी आशिया पॅसिफिक ड्रोसोफिला संशोधन परिषद भारतामध्ये झाली पहिल्यांदाच इथं भारतात आयोजन होतं आहे आणि भारतीय विज्ञान शिक्षण संस्था जी आहे आयसर तिथं हे आयोजन झालं होतं की एकंदरच फळमाशीचं मूल जीव आणि त्याचं प्रारूप याच्या संबंधीची ही चर्चा होती याच्या दर दोन वर्षांनी ही ड्रॉसो परिषद आयोजित करण्यात येते आधीच्या चार तैपेई सेऊल बिजिंग ओसाका इथं झालेल्या आहेत युनायटेड किंगडम सरकारनी म्हणजे ब्रिटनने आपल्यासाठी इनोव्हेशन चॅलेंज फंडाची एक घोषणा केलेली आहे की याच्यामधून की इनोव्हेटिव्ह ज्या काही गोष्टी असतील तर त्याच्यावर काम केलं जाईल फॉर एक्झाम्पल दोन महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विदा विज्ञान समूह आणि महाराष्ट्रात फ्युचर मोबिलिटी अशा दोन क्षेत्रांवर या फंड अंतर्गत आ, काम केलं जाणार आहे डीप जिनोम प्रोजेक्ट डीप जिनोम प्रोजेक्ट काय की उंदीर आणि माणूस यांचे जे काही जनुकीय या साम्य आहे त्याच्यावर काम करायचं आणि रोगांवर औषध शोधायचं तो डीम जिनोम प्रोजेक्ट आहे ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर डॉक्टर विनू आज अजयन विनू ला जे आहेत त्यांनी कार्बन नायट्राइडचा शोध लावलेला आहे कार्बन नायट्राइडचा शोध दोन हजार पाचमध्ये लावला गेला होता आणि एकंदरच जीवाश्म इंधनामुळे जे काही प्रदूषण होतं त्याच्यावर मात करू शकणारा हा एक नवीन रासायनिक पदार्थ आहे कार्बन नायट्रायसाइड त्याच्यानंतर व्योमित्र एक लक्षात ठेवा व्योमित्र म्हणजे काय मानवरहित गगनयान मोहिमेतल्या यंत्रमानव आहे ही व्योममित्र ही एक स्त्री आहे म्हणजे एक क कसं असतं की मानवाला पाठवायच्या आधी एक ट्रायल म्हणून त्याच्या आधी जे काही पाठवलं जात आहेत यंत्रमानव आणि हा इतिहास आहे की ह्याच्या तुम्ही युरी गागरीनच्या सुद्धा की पहिल्यांदा तो जाण्याच्या आधी इव्हॉन इनोविच हा यंत्रमानव त्यावेळेस चाचणीसाठी पाठवण्यात आला होता व्योमित्रचा अर्थ होतो अवकाश मित्र तर ते लक्षात ठेवा आणि एकंदरच आपलं जे हे आहे गगनयान मोहीम ती आपण बऱ्याचदा डिस्कस केलेली आहे गगनयान मोहिमेचे जे आपण रशियाबरोबर करार केला होता तर चार अवकाशवीरांचं प्रशिक्षण रशियात सुरू आहे एकंदरच बारा महिन्याचा हा कालावधी आहे आणि हिच्यामध्ये जैववैद्यिक प्रशिक्षण राहील अवकाशात कशा हालचाली करायच्या शारीरिक त्याचं प्रशिक्षण त्याच्यानंतर सोयीर ज्या माणसाला अवकाशात घेऊन जाणाऱ्या अवकाशातील यंत्राची माहिती वजनरहित अवस्थेत राहण्यासाठी खास विमानाने त्यांना नेऊन प्रशिक्षण दिलं जाईल वरती अंतराळात नेऊन गगनयान मोहीम जी दोन हजार बावीसची मोहीम आहे आपली तीन अवकाशवीरांना सात दिवसांसाठी आपण सं घेऊन जाणार आहोत गगनयान मोहिन्यात अवकाशात आणि दहा हजार कोटीचा हा प्रोजेक्ट आहे पृथ्वीपासून तीनशे ते चारशे किलोमीटरच्या कक्षेत हे यानातून फिरतील लो अर्थ ऑर्बिट असं याला म्हटलं होतं त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मग तीन लोकांना पाठवणार तर चार ट्रेनिंगला काय करतायत चुकून एखाद्याचं पोट दुखायला लागला इनवेळेस तर काय करणार दोन हजार बावीसमध्ये शंभर टक्के इंडस्ट्रीद्वारे बनवलेले पी एस एल वी आता काय केलेलं आहे इस्रोनी पी एस एल व्ही बनवण्याचं काम इंडस्ट्रियल क्षेत्राला दिलेलं आहे जेणेकरून इस्रो हे संशोधन आणि मोहिमांवर जास्त फोकस करू शकेल या चंद्रयान तीन मोहीम आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये घोषणा केलेली आहे चंद्रयान तीनमध्ये मध्ये लँडर रोहर हो आणि इंधन अशा पद्धतीने ती जाईल इस्रोचा जी सॅट थर्टी जे आहे त्याचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे सतरा जानेवारी दोन हजार वीसला ला आता जी सॅट ट्वे थर्टी जो आहे तो इंटरनेट क्षेत्रात त्याच्यामुळे का क्रांती येऊ येणार आहे आणि आधी जो दोन हजार पंधराला आपण इनसॅट फोर ए पाठवला होता तर त्याची वयोमर्यादा जी होती ती आता संपुष्टात आलेली आहे इनसॅट फोरच्या ऐवजी जी सॅट थर्टी काम करणार जी सॅट थर्टीची वैशिष्ट्य जी आहेत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकाल जो आहे तो पंधरा वर्षाचा आहे याचा ही कुठल्या कुठल्या सेवा देणार आहे डी टी एच टेलिव्हिजन अपलिंक व्ही सॅट सेवांसाठी उपयुक्त आहे एटीएम स्टॉक एक्सचेंज ई प्रशासनासाठी कनेक्टिव्हिटी त्याची सुधारण्यात येईल तर ते सगळे कामं जी थर्टी जी सॅट थर्टी करणार आहे ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे दोन हजार वीस एकवीस इस्रो दहा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट अवकाशात पाठवणार आहे तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की याच्याबरोबर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईटबरोबर रडार इमॅजिनिंग सॅटेलाईटचाही समावेशीच्यामध्ये असणार आहे रिसॅट टू बी आर टू रिसॅट वन ए टू ए ओशन सॅट थ्री रिसोर्स सॅट थ्री ऑब्लिक थ्री तर हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर युक्त जे गोल्डन राईस आहे त्याला भारतात परवानगीची प्रतीक्षा आहे अजून आपल्याला हा प्रश्न नेहमी विचारला जातो की गोल्डन राईस सत्व तर ते एक लक्षात ठेवा हे आपल्याकरता महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था जी आहे तर त्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला तांदूळ संशोधन सं संस्था जी आहे फिलिपिन्समध्ये भारताचा सदस्य आहे आणि संस्थेचे प्रमुख म्हणून डॉक्टर स्वामीनाथन यांनीही काम केलेलं आहे त्याच्यानंतर रात अंधडेपणा जो असतो तर, तर सव्वीस देशांमध्ये सुमारे चाळीस कोटी लोकांमध्ये अजीवनसत्वाची कमतरता आहे अजीवनसत्वाचा जर तुम्ही विचार केला तर याच्यात अंडी दूध आणि मांसाहार या सगळ्या गोष्टी आहेत गोल्डन राईसला विरोध म्हणजे ग्रीन सह अनेक संघटना याच्यामध्ये आहेत की ज्या गोल्डन राईसला विरोध करत ग्रीन पीसचे रेफरन्सेस बऱ्याच ठिकाणी येऊन गेलेले आहेत एन एन जी ओ आहे एकशे सातवी भारतीय विज्ञान काँग्रेस तीन ते सात जानेवारी दोन हजार वीसला झाली होती कृषी विज्ञान विद्यापीठ बेंगळुरू कर्नाटक विज्ञान तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास अशी याची संकल्पना होती उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण शास्त्रज्ञांना इनोव्हेट पेटंट प्रोड्यूस प्रॉस्पेक्ट प्रॉस्पर असा संदेश हिच्यात दिला प्लॅस्टिकची अंडी तुम्ही यूट्यूबवर वगैरे बघितलं असेल तर असं काही नसतं असं डॉक्टर अजित रानडे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ते याच्याशी नॅशनल एक्स कोऑर्डिनेशन कमिटीशी संबंधित आहे तर त्याच्यामुळे असं काही नसतं तर ते एक लक्षात ठेवा ओके राजस्थानमध्ये पहिलं बायोटेक पार्क राजस्थानला मिळणार आहे त्या राज्यातलं तर ते एक महत्त्वाचं आहे आपल्यासाठी स्पीच बॉक्स स्थानिक भाषेत प्रश्न सोडवण्यासाठी आय आय टी मुंबईच्या तंत्रमहोत्सवामध्ये स्पीच बॉक्स तयार केला गेला होता त्याच्यानंतर आय आय टीचं महोत्सव जे आहे मुंबई तर तिच्यामध्ये एरो हन्स टॅक्सी म्हणजे शहराअंतर्गत वाहतूक ह करण्यासाठी हवेत उडणारी ही टॅक्सी आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर जो याचा कायदा होता सरोगसीचा तर सरोगसीमधून मूल जन्माला घालण्याच्या अधिकाराची शिफारस केलेली आहे की विधवा आणि घटस्फोटी स्त्रियांना सरोगसीतून मूल जन्माला घालण्याची शि परवानगी देण्यात यावी आता ॲक्च्युली आपल्या इथं कमर्शियल सरोगसी ह्या बिलनुसार बॅन होणार आहे आणि फक्त रक्ताच्या नात्यातली स्त्री मुलाला जन्म देऊ शकते तुमच्या त्याच्यासाठीही कंडिशन आहे की लग्नानंतर पाच वर्ष ही परवानगी मिळणार नाही पाच वर्षाच्या नंतर जर तुमच्यामध्ये काही इश्यूज असले मेडिकल म्हणजे आयदर मदर किंवा फादरमध्ये तर ते सर्टिफिकेट दिल्यानंतर नेपो हे जे आहे की तिच्यामध्ये अल्ट्रुइझम नावाची कन्सेप्ट आहे अल्ट्रुइझम म्हणजे काय कसलाही स्वार्थ भाव नसताना त्या व्यक्तीला ते काम करायचं आहे तर असं सगळं ते बिल आहे तिच्यामध्ये बरेचसे चेंजेस आणि त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर क्रीडामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की चार वर्षासाठी क्रिकेट सल्लागार समिती आपण नेमत असतो बी सी सी आय नेमतं तिच्या तीन सदस्य असतात मदन लाल गौतम गंभीर सुलक्षणा नाईक याच्या आधीची जी समिती होती त्यात कपिल देव अंशुमन गायकवाड आणि शांतारंगस्वामी होते परंतु हितसंबंधाच्या मुद्द्यावरून या सर्वांनी त्या समितीचा राजीनामा दिला होता कारण रवी शास्त्री यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती आता रवी शास्त्री आणि विराट कोहली हे पण गुरु शिष्य नातं आणि ते बरेचसे इश्यू आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर महिला ट्वेंटी ट्वेंटीचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार होता कोण जिंकलंय ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा भारताची सर्वोत्तम कामगिरी जी होती ती त्याच्या आधी आता हा होऊन गेलेला आहे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोण जिंकलेलं आहे ओके तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की बी सी सी आयचे पुरस्कार जे आहे तिच्यातला सर्वोत्कृष्ट पुरुष त्याच्यासाठीचा क्रिकेटर पुरस्कार जसप्रीत बुमराला दिलेला आहे वेगवान गोलंदाज पॉली उम्रगीर पुरस्कार तर हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो अंडर नाईन्टीनचा विश्वचषक होता त्याचं विश्वविजेतेपद जे आहे ते, ते बांगलादेशला मिळालं आहे भारताला उपविजेतेपद मिळालेलं आहे भारत चार वेळा विश्वविजेतेपद भारताला मिळालेलं आहे सामनावीर अकबर अली बांगलादेशचा आणि मालिकावीर जो आहे तो यशस्वी जयस्वाल जो आहे भारताचा तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे टेनिस संबंधीची जी न्यूज आहे आपल्याकडं की ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम जे आहे की ते वीस जानेवारी दोन हजार वीसपासून मेलबर्नला सुरू झालं होतं एकंदरच ऑस्ट्रेलियामधले जे वन वे होते त्याच्यावर होईल नाही होईल असा इशू होता याच्यामध्ये मारिया शारापोआला वाईल्ड कार्ड एंट्री देण्यात आली होती मारिया शारापोआने ह्या ऑस्ट्रेलियन ओपन नंत, नंतर नंतर निवृत्ती पण जाहीर केलेली आहे आणि याच्यामध्ये जोकोविच जो आहे तर तो त्याचा अष्टक साकार झालेला आहे सतरावं ग्रँड स्लॅम त्याने जिंकलेलं आहे आणि महिलांमध्ये सोफिया केनिन अमेरिकेची तिने हे जिंकलेलं आहे ऑस्ट्रेलियन ओपन एकोणीसशे पाचपासून सुरू झालं आणि याला हॅपी स्लॅम असं सुद्धा म्हटलं जातं तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन काही खेळाडू आहेत सुनीता लाकरा तर सुनीता लाकरा हॉकी आंतरराष्ट्रीय हॉकी प्लेयर आहे भारताची तिने निवृत्ती घेतली गुडघ्याच्या दुभापतीमुळं त्याच्यानंतर मनप्रीत सिंहला जगातला सर्वोत्तम हॉकीपट हॉकीपटू म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि हा पुरस्कार पटकवणारा मनप्रीत हा भारताचा पहिला हॉकीपटू ठरलेला आहे ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर राणी रामपाल हिला वर्ल्ड गेम सर्वोत्तर सर्वोत्तम ॲथलीटचा पुरस्कार मिळालेला आहे भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार आहे रामी रामपाल आणि तिला वर्ल्ड गेम सर्वोत्तम ॲथलेटिक्स हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर कोनेरू हंपी कोनेरू हंपीला जलद हा जो बुद्धिबळाचा प्रकार असतो तिच्यामध्ये बाराव्या स्थानावर स्थान स्थानावर समाधान मानावं लागलं आहे ॲक्च्युली कोनेरू हंपी ही रॅपिड प्रकारात म्हणजे जलद प्रकारात अति विश्वविजेती झाली होती आणि तिच्यामुळे न्यूजमध्ये होती आणि तिचं रँकिंग पण जे आहे जगामध्ये ते दोन नंबरचं रँकिंग आहे आणि हे जे अतिजलदमध्ये जिंकलेली लोकं आहेत ती पुरुष मॅगलसन मॅगनल कार्लसन हा तुम्हाला माहित असेल नॉर्वेचा आणि महिला कॅटरिना लॅग्नो रशियाची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन दत्तू भोकनळ ही आपण बघितलं होतं आपल्या याच्यामध्ये की त्याला ऑलिम्पिकसाठी महासंघाने बंदी टाकली होती त्याच्यावर आणि ती आता उठवण्यात आलेली आहे तर दत्तू फोकनळ हा रोईंग या खेळाडू खेळातला आहे हा ना जलतरण ते होळी आणि ते सगळं असतं त्याच्यामध्ये भारत जो आहे तो दोन हजार सव्वीस आणि दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी सा, स्पर्धांच्या यजमान पदासाठी इच्छुक आहे आणि दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार न टाकण्याचा सुद्धा भारताचा निर्णय आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर श्रीनिवास गौंडा हे एक नाव तुम्हाला आठवत असेल श्रीनिवास गोंडा जे आहे तर उसेन बोल्ट भारताचा म्हणून त्याच्याकडे म्हटलं जात होतं कंबाला या रेड्यांच्या शरीर ती जॉकी म्हणून तो पळतो तर ते एक लक्षात ठेवा उसेन बोल्ट कोणाला म्हटलं गेलं होतं इथं एक बॉक्स आहे महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण तर याच्यावर फायनल मंत्रिमंडळातून काही झालेलं नाही अजून पण ह्या एक प्रपोजल समोर होतं की उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिलं जाईल शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी योग्य वेळी निर्णय घेतला जाईल म्हणून आले फक्त शिक्षणात पाच टक्क्यांचं हे होतं पुढचे जे आपले आहेत ते म्हणजे निर्देशांक जागतिक लोकशाही निर्देशांकामध्ये भारता भारताची दहा अंकांनी घसरण झालेली भारतात स्थान एक्कावन्नावं आहे द इकॉनॉमिक्स्ट इंटेलिजंट युनिट दोन हजार एकोणीससाठीची ही आकडेवारी आहे तर भारताला एक्कावन्नावं स्थान याच्यामध्ये आहे भ्रष्टाचार निर्देशांक क्रम जो आहे करप्शन प्र परसेप्शन इंडेक्स ती ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे जाहीर केली जाते आणि भारताचं स्थान ऐंशी व आहे अठरामध्ये ते द अठ्ठ्याहत्तरावर होतं तर एटीन्थ परसेप करप्शन परसेप्शन त्याच्यानंतर पर दुसरं महत्वाचं म्हणजे की वन सर्वेक्षण जे आहे तिच्यामध्ये आगीच्या घटनांमध्ये दोन हजार अठरा एकोणावीस ज्या काही जंगलातल्या आगी आहेत त्याच्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत त्या घटना दुसरीच आता काही दिवसांपूर्वी दोन एक दिवसांपूर्वी न्यूज आपण बघितली होती की आगीच्या घटनांमध्ये फायर स्पॉटचा जर विचार केला तर सर्वात एक नंबरला कुठलं राज्य येतं तर ते, ते, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आगीच्या घटनेची एक एकाही घटनेची नोंद नाही चंदीगड लक्षद्वीप आणि आगीच्या कमी घटना जम्मू काश्मीर तर हे लक्षात ठेवा आणि सर्वात जास्त घटना ज्या आहेत त्या बा महाराष्ट्रामध्ये आहेत आता जंगला ला आग जंगलाला आग लागण्याची कारणं काय आहेत हवामान कोरडं होत चाललेलं आहे त्याच्यानंतर आर्द्रता कमी झालेली आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर महिला अत्याचार यासंबंधी राज्यांचा क्रम बघा एक नंबरला उत्तर प्रदेश आहे दोन नंबरला महाराष्ट्र तीन नंबरला पश्चिम बंगाल पुरोगामी महाराष्ट्रासाठी नक्कीच ही काही शो शोभणारी गोष्ट नाही आहे झारखंड झारियामधलं देशातलं सर्वात प्रदूषित शहर आहे झारिया आणि झारिया हे कुठं आहे तर ते सगळं है, है, ते है, जा है, है, ते है। ना गँग ऑफ वासेपूरच्या जवळच आहे धनबादच्या जवळ धनबाद दोन नंबरला आहे कोळसा खाणींचा उद्योग आहे इथं आणि पी एम टेन कणांचं प्रमाण जे आहे ते प्रति घनमीटर तीनशे बावीस आहे इथं धनबाद झारखंड जे आहे तिथं पी एम कणांचं प्रमाण जे आहे ते दोनशे चौसष्ट आहे गँग ऑफ वासेपूर ना धनबाद दिल्लीचा क्रमांक दहावा लागतो बघा मिझोरामधलं लुंगलेई या ठिकाण सर्वात कमी प्रदूषित आहे आणि डोकी मेघालयमधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात प्रदूषित आहे तर हेही आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की इंडिया स्किल रिपोर्ट जो आहे त्या इंडिया स्किल रिपोर्टमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याची शक्यता ज्या राज्यांमध्ये आहे तिच्यात महाराष्ट्र एक नंबरला दोन नंबर, दो नंबर कर्नाटक तीन नंबर दिल्ली त्याच्यानंतर रोजगारक्षम कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणारी राज्य आंध्र प्रदेश दिल्ली उत्तर प्रदेश ओके okay. तर हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की नोकऱ्या निर्माण करण्याची शक्यता सर्वात जास्त महाराष्ट्र आणि रोजगार कुशल रोजगार कुशल मनुष्यबळ पुरवणारी राज्य एक नंबरला आंध्र प्रदेश त्याच्यानंतर स्वच्छता सर्वेक्षण इंदूर देशातलं सलग चौथ्या वर्षी निवड झालेली इंदूरची तर ते एक लक्षात ठेवा देशातलं सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून त्याच्यानंतर शोधणी बाबतीमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे शोधनिबंध अहवाल जो आहे तो नॅशनल सायन्स फाउंडेशन अमेरिकेतर्फे डिक्लेअर होतो आणि शोधनिबंध प्रसिद्ध प्र प्रसारित करणार देशांचा क्रमांक एक नंबरला चीन आहे दोन नंबरला अमेरिका तीन नंबरला भारत आहे हेनलेस पासपोर्ट निर्देशांक भारताचं स्थान चौऱ्याऐंशी व आहे तर हे लक्षात ठेवा की म्हणजे पासपोर्टधारकांना व्हिसा न घेता किती देशांमध्ये प्रवेश मिळतो हा त्याचा बेस आहे जपान पासपोर्ट म्हणजे जपानचा पासपोर्ट हा जगात सर्वात शक्तिशाली आहे म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी ते टॉपला आहे की जास्तीत जास्त देशांमध्ये त्यांना एंट्री मिळते तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे वन्य प्राण्यांच्या ट्रॉफीज अहवाल तयार करण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे हे ट्रॉफीज म्हणजे काय पेंढा भरून ठेवलेले वन्य प्राणी आणि त्यांचे अवयव ते जुन्या मराठी पिक्चरमध्ये नेळू फुलेंच्या वाड्यावर राहायचे ना तसले प्राणी ते सगळे ते ट्रॉफीज असतात त्याच्यानंतर नेक्स्ट वन की वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा आय एम एफचा अहवाल आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा तर त्याच्यानुसार एकंदरच हे विकास दर वगैरे होते पण आता कोविड नाईन्टीननी सगळे विकास दर डब्यात घातलेले आहेत त्याच्यामुळं यांचा आता काही विशेष राहिलेला नाही आहे त्याच्यानंतर फेसबुक लोकप्रियतेचा जर तुम्ही विचार केला तर फेसबुक लोकप्रियतेमध्ये एक नंबरला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन नंबरला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी टाईम्स हायर एज्युकेशन इमर्जिंग इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी रँकिंग जर तुम्ही बघितली तर तिच्यामध्ये शंभर विद्यापीठांमध्ये अकरा भारतीय संस्थांचा समावेश आहे एकंदरच खूप काही चांगलं नाही आहे एज्युकेशनच्या बाबतीमध्ये नेचर रँकिंग इंडेक्समध्ये आता नेचर इंडिया याचं प्रकाशन करतं भारता तर भारतातल्या सर्वोत्तम विज्ञान संस्था कुठल्या आहेत तर औद्योगिक वैज्ञानिक संशोधन परिषद सी एस आय आर भारतीय विज्ञान संस्था आय आय एस सी टाटा मूलभूत संशोधन संस्था त्याच्यानंतर बालविवाहाचं प्रमाण सर्वात अधिक असणारी राज्य बघा पाच नंबरला महाराष्ट्र एक नंबर बिहार दोन नंबर उत्तर प्रदेश तीन नंबर राजस्थान चार नंबर पश्चिम बंगाल पाच नंबरला महाराष्ट्र म्हणजे मी जेव्हा नॅशनल गेम्सला होतो अंडर नाईन्टीनला तेव्हा आमच्या समोरची राजस्थानची जी टीम होती तिच्यातल्या बारापैकी जवळपास सात लोकांची लग्न झाली होती ओके तर राजस्थानमध्ये पण मोठ्या प्रमाणावर बालविवाह आणि आहे त्याच्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बालविवाहाचं प्रमाण जे आहे ते ग्रामीण भागात कमी आहे पण शहरी भागात जास्त आहे भंडारात बालविवाहाचं प्रमाण पाच पटीने वाढलेलं आहे अल्पवयीन मुलीं मुलांच्या विवाहाचं प्रमाण एकवीस पटीने जास्त आहे तर हे एवढे बेसिक काही फॅक्ट्स होते तर येत्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रासंबंधी जाणून घेऊयात स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा स्पॉटला लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो